तर पुण्यातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. भाजप नगरसेवक धीरज घाटे यांनी फ्लेक्सबाजी करत पटोले यांना खुलं आव्हान दिलेलं आहे. नाना, आपण पुण्यात कधी येतात ते सांगा, आम्ही आपल्या स्वागताला उत्सुक आहोत. आम्ही स्वागत कसं करतो ते आपले सहकारी पक्षातील मित्र असणाऱ्या जितू हिनला विचारा, असं खुलं आव्हान घाटे यांनी पटोले यांना दिलेलं आहे. यानंतर पाहूयात पुढची बातमी. भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वबळावर सरकार बनवू असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. मागील राज्यातील आणि आताच्या केंद्राच्या सरकारवर लोक नाराज आहेत, त्याचा फायदा काँग्रेसला होत असल्याचंही नाना पटोले म्हणाले. जे आश्वासन देऊन मागच्या काळात राज्य सरकारमध्ये आणि आता केंद्रामध्ये बसलेलं भाजपचं जे सरकार आहे, त्या सरकारच्याबद्दल जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा आहे. नरेंद्र मोदीजीचं सरकार देशामध्ये नापास झालेलं सरकार आहे आणि आज भंडारा गोंदियाचं आणि राज्यामध्ये ज्या नगरपंचायतच्या निवडणुका होतात आहेत त्यामध्ये काँग्रेसचाच आपल्याला बहुमताकडे वाटचाल पाहायला मिळणार आहे.